नमस्कार, मी ऋतुजा शिंदे। कृषी संबंधित बातम्यांचा आढावा आपण घेणारच आहोत, मात्र तत्पूर्वी आजीबाईंनी केलेली कमाल जाणून घेऊया। वय झालंय, आता काम होत नाही, या वयात अमुक तमुक काम मी कशी करणार, अशी बरीच कारणं आपण ऐकली असतील। पण एका 94 वर्षांच्या आजीबाईंची ही कमाल तुम्हाला माहितीये का? 94 वर्षाच्या भगवानी देवी डागर यांनी या वयात फिनलंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड मास्टर ऍथलीट चॅम्पियन 2022 स्पर्धेमध्ये 100 मीटर स्प्रिंट म्हणजे वेगात चालणे या प्रकारात सुवर्ण पदक मिळवलं आहे। त्यांच्या या कामगिरीमुळे सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत। खेळ खेळण्यासाठी वय नाही तर जिद्द महत्वाची असते। भगवानी देवी यांनी 100 मीटर अंतर 24.74 सेकंदात पार केलं। याशिवाय त्यांनी गोळाफेक प्रकारातही सहभाग घेतला होता, तिथेही त्यांनी कांस्य पदक मिळवलं आहे। सोशल मीडियावर त्यांच्या या कामगिरीचं भरपूर कौतुक होत आहे। शिवाय त्यांच्या धैर्याला आणि आत्मविश्वासाला लोकांनी सलाम केला आहे। आता जाणून घेऊया कृषी संबंधीच्या सविस्तर बातम्यांचा आढावा। सुरुवातीलाच बातमी आहे खते आणि औषधांच्या लिंकिंग प्रकरणाबाबत। मान्सून पूर्वपासूनच बियाणे आणि खते खरेदी करताना शेतकऱ्यांची बरीच फसवणूक झाली, त्यासाठी कृषी विभागाने सक्त कारवाई देखील केली, मात्र अजूनही ही परिस्थिती बदललेली नाही। आता शेतकऱ्यांना थेट रासायनिक खतांसोबत दुय्यम दर्जाचं खत घेण्याची सक्ती केली जात आहे। युरिया खतासोबतच इतर खते आणि औषधांचं लिंकिंग सुरू असून उत्पादक कंपन्यांकडूनच हा कारभार सुरू असल्याचं समोर आलं आहे। यावर आता कृषी विभागानेच निर्णय घ्यावा असं खत विक्रेते सांगत आहेत। मात्र या सगळ्यांमध्ये शेतकऱ्यांचीच आर्थिक फसवणूक होत आहे। तासगाव, कवठे, महांकाळ, पलूस, मिरज, आटपाडी, जत, वाळवा तालुक्यातील शेतकरी रासायनिक खतांची खरेदी करत असून विक्रेत्यांकडूनच युरिया, पोटॅश आणि डीएपी सारख्या रासायनिक खतांसोबत इतर दुय्यम दर्जाची खते घेण्याची शेतकऱ्यांवर सक्ती केली जात आहे। आता खतांची कमतरता भासू लागेल यामुळे शेतकरी खते खरेदी करत आहेत, मात्र दुकानदार याचा चांगलाच फायदा घेत आहेत। यावर प्रतिक्रिया देताना सांगलीचे कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना जी रासायनिक खते हवी आहेत तेच दिले गेले पाहिजे, इतर कोणत्याही खताची सक्ती करता येणार नाही। कंपन्या जर विक्रेत्यांना सक्ती करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि असं काही आढळल्यास शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रारी कराव्यात, असंही ते म्हणाले। खरं तर महिनोन महिने शेतकरी पावसाची वाट बघत असतात, मात्र यंदाचा पाऊस शेतकऱ्यांचं वैरी झाला आहे का? कारण यावेळेस पावसाने शेतकऱ्यांचं बरंच नुकसान केलं आहे। वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांची पावसामुळे अशीच बिकट अवस्था झाली आहे। 19,197 शेतकऱ्यांच्या 14,908 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। कुरुंदा, गिरगाव, बाभुळगाव, आंबा, हयातनगर या 5 महसूल मंडळांमधील पिकांचं पावसामुळे न भरून निघणारं नुकसान झालं आहे। पिकांसोबतच जनावरही दगावल्याचा अंदाज आहे। पावसाचं असंही एक रूप पाहायला मिळत आहे। पाणी घरात शिरून तब्बल 1,196 घरांचं नुकसान झालं आहे। घरात लागणाऱ्या वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पाबळकर यांनी दिली। आता बातमी आहे परदेशातून। भारतात 2020-21 दरम्यान झालेलं 3 कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन आपण सगळ्यांनीच पाहिलं। शेवटी शेतकऱ्यांसमोर सरकारला झुकावंच लागलं। स्वतःच्या हक्कासाठी लढणारे शेतकरी केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहेत। युरोपमधल्या नेदरलँडमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जंगी आंदोलनाला सुरुवात केली आहे। नेदरलँड सरकारने अमोनिया आणि नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यासाठी नवे धोरण आणले। याचा निषेध म्हणून सोमवारी हजारो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले, त्यामुळे मुख्य महामार्गासह अनेक महामार्ग जाम झाले होते। या नवीन धोरणांमुळे शेतकरी आणि पशुपालकांवर अनेक बंधनं लादली जातील असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। शिवाय हे आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनीही शेतकऱ्यांवर अश्रुधूर तसेच गोळीबाराच्या फेरी झाडल्याचं समोर आलं आहे। आमचे शेतकरी आमचं भविष्य अशी घोषणा देत त्यांनी आंदोलन पुकारले। एकीकडे नेदरलँड सरकारच्या म्हणण्यानुसार पशुधन संगोपनामुळेच नायट्रोजन आणि अमोनियाच्या उत्सर्जनाची समस्या निर्माण झाली आहे। या वाढत्या उत्सर्जनामुळे युरोपियन युनियनच्या वनस्पती आणि वन्यजीवांसाठी संरक्षित अधिवास धोक्यात येऊ लागले आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हवाई वाहतूक, इमारत बांधकाम आणि उद्योगधंदे हे मोठ्या प्रमाणावर घातक वायू उत्सर्जित करतात, मात्र त्यांच्यावर कोणतेही निर्बंध लादले जात नाही। मग यामध्ये अन्नदाता शेतकऱ्यांनाच का ओढलं जात आहे असा शेतकऱ्यांचा सवाल आहे। भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम भारत यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवारी डिजिटल शेतीमध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी या विषयावर एक दिवसाचं भागीदारक सल्लामसलत आयोजित केलं होतं। याच्या अध्यक्षस्थानी कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे सचिव श्री मनोज आहुजा होते।
यावेळी श्री आहुजा यांनी 2020-23 च्या केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणाचा संदर्भ दिला, ज्यात शेतकऱ्यांना डिजिटल आणि हायटेक सेवांचं वितरण या विषयावरील धोरणात्मक दृष्टिकोन त्यांनी सांगितला। यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील संशोधन आणि विस्तार संस्थांसह खासगी ॲग्रीटेक खेळाडू तसेच कृषी मूल्य साखळीतील काही भागीदारांचा सहभाग आहे। त्यानंतर मुख्य ज्ञान अधिकारी श्री राजीव चावला यांनी डेटा शेअरिंग, टेक्नॉलॉजी व्हॅलिडेशन आणि सँडबॉक्सची गरज या मुद्द्यांवरही भर दिला। या सल्ला मसलतीत विविध राज्य सरकारे, राज्य कृषी विद्यापीठे, ICAR, ॲग्रीटेक स्टार्टअप्स, कृषी उद्योग, बँका, थिंक टँक, नागरी समाज आणि शेतकरी संघटनांसह विविध भागधारकांमधील 140 अधिक सहभागांनी सहभाग घेतला होता। पीक उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून रासायनिक खते खूप महत्वपूर्ण भूमिका बजावते, परंतु खतांच्या किमती देखील बऱ्याच प्रमाणात वाढल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढत आहे। यात सगळ्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी आता शेतकऱ्यांना एक दिलासा मिळेल अशी बातमी समोर आली आहे। ती म्हणजे कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड आणि स्मार्ट केम टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपन्यांनी आपल्या काही ग्रेडच्या अनुदानित खतांच्या किमती कमी केल्या असून संबंधित खत विक्रेत्यांनी बदल झालेल्या किमतीप्रमाणेच खतांची विक्री करावी। जर जास्तीच्या दराने विक्री करताना कोणी आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा कृषी विभागाच्या वतीने देण्यात आला आहे। जिल्ह्यातील सर्व खत विक्रेत्यांनी नवीन सुधारित दर आहेत त्या दरानुसारच या खतांची विक्री करावी असं देखील आवाहन या पत्रातून करण्यात आलं आहे। आता जाणून घेऊया मान्सून अपडेट। राज्यभरात सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। अनेक ठिकाणी पावसामुळे नद्या नाल्यांना पूरही आला आहे। राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार असून सध्या राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे। त्यामुळे काही जिल्ह्यांना रेड अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे। रत्नागिरी, पालघर, पुणे, कोल्हापूर, नाशिक, गडचिरोलीला या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे। शिवाय पुण्यात गेल्या 6 दिवसांपासून सतत पाऊस पडतोय, त्यामुळे खडकवासला धरण 75% भरलं आहे। खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। पुण्यासोबत नाशिकमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 1 ते 12 शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। पुढील 48 तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। ॲग्रोकेमिकल फेडरेशन ऑफ इंडियाचे महासंचालक डॉक्टर कल्याण गोस्वामी यांनी आज कृषी जागरणच्या KJ चौपाल अधिवेशनाला भेट दिली। कृषी जागरणतर्फे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी कृषी जागरणचे मुख्य संपादक MC डॉमिनिक, संचालक शायनी डॉमिनिक तसेच इतर टीम सदस्य आणि सोबतच कृषी जागरणचा कृषी पत्रकार वर्ग देखील उपस्थित होता। कल्याण गोस्वामी यांनी आपल्या विज्ञानाच्या आवडीमुळे रॅनबॅक्सचे प्रयोगशाळेत संशोधन वैज्ञानिक म्हणून स्वतःचं करिअर सुरू केलं होतं। बायोटेक रिसर्चमध्ये काही काळ काम केल्यानंतर प्रशासन, सरकारी व्यवहार, धोरण हस्तक्षेप, कौशल्य विकास, क्षमता निर्माण इत्यादी गोष्टींकडे ते वळाले। कृषी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी कृषी क्षेत्रातील समस्यांबद्दल बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला। रासायनिक खतांचा तसेच कीटकनाशकांचा वापराबाबत शेतकऱ्यांना जागृत करणं गरजेचं आहे। याचा अतिवापर जमिनीची सुपीकता आणि उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। शिवाय ऑफिसमध्ये टाय घालून AC ची हवा घेत शेती करता येत नाही, त्यासाठी प्रत्यक्षात शेतीत उतरावंच लागतं, तेव्हा शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेता येईल। माझ्यासाठी शेतकरी हा देवासमान आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। तर या होत्या आजच्या महत्वाच्या कृषी संबंधीच्या घडामोडी। तुम्हालाही कृषी संबंधित माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच कृषी जागरणला सबस्क्राईब करा। नमस्कार।